अरे काय नीच पणा लावला, काय नीच सारखी तुमची वृत्ती आहे. इतक्या खालच्या दर्जाचा गृहमंत्री असावा आणि मराठ्यांविषयी एवढा द्वेष. गृहमंत्र्याकडेच बघतो, खालच्या पोलिसाकडे त्याला सोडतच नाही. आता त्यांनी कार्यक्रम लावला आहे सगळा. थोडे दिवस हे पद म्हणा, जास्त रख दाखवू नका त्या पदाची. मग तुम्हाला कळण कोण 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 धुरून निघतो इथे कळायचं सुद्धा नाही. तुमची ढेरी सुद्धा मागच्या बाजूली. मराठ्यांचे आमदारांना मंत्री विरोधात घाला, 4-2 माकडे ते बोलायला लागले. तुम्ही कशाला निवडून देतात त्यांना? 3 करताय ते 15 रुपयाचा बेल्ट जातरातला घेतलेला आणि ते चेडीवर वडी चलत आहे आणि माया नादी लागायला लागले. तिकाच पाणी. मनोज जरांगे पाटील यांची काल बीड येथे सभा पार पडली. या सभेला लाखोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होता. या सभेत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. इतका नीच आणि इतक्या खालच्या प्रवृत्तीचा हा गृहमंत्री आहे, याला मराठ्याविषयी किती द्वेष आहे. यानेच मराठ्याचं वाटोळं केलंय. तू फक्त थोडे दिवस गृहमंत्री आहे, मग थांब, तुला कसा इंगा दाखवतो ते कळल, असं म्हणत जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांची मोक्कार धुलाई केली. जे शिप्या लावल्यात आपल्या लोकांना फुलं टाकायला, मी लई वेळेस सांगितलं नका लावू म्हणून, पण हे पोट्टे ऐकत नाहीत, लावतेतच. बरं तुमचं काय चाललंय? लावल्या तर लावले. फडणवीस साहेबांचं काय चाललंय त्याच्यात? काही नीट हे का? तुमचं वजन कमी व्हायला लागले. प्रॉब्लेम काय तुम्हाला? जे शिप्या आमच्या, फुलं आमचे, लोक आमचे, पैसे आमचेच, वावरात उभा केल्या तर आमच्या. तुम्हाला काय नीट हे? तुमच्या दारात का भिताड पडलं घ्या खंद? त्या जे शिप्याल्यावर गुन्हे दाखल करायला चालू केले. अरे काय नीच पणा लावला, काय नीच सारखी तुमची वृत्ती आहे. इतक्या खालच्या दर्जाचा गृहमंत्री असावा आणि मराठ्यांविषयी एवढा द्वेष. त्या जे शिप्याल्यावर गुन्हे दाखल. दुसरे गुन्हे कोणते केलेत? बोर्ड लावलेत आपण चलो मुंबईचे, ते बोर्ड काढायला चालू केलेत पोलीस बांधवांच्या हातातून. त्यांना काय दोष देत आहे? त्यांना दोष देऊ नका, वरून आदेश येते. त्यांना काढायला सांगितले ते काढतात. मी विचारलंय वरपर्यंत, मी फोनाला येत असतो, मी ढिला पडत नाही. मी एका अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं, म्हणलं साहेब बोर्ड का काढताय, काय कारण त्याचं? ते म्हणले वरूनच आदेश आहेत. मग आणखीन वर सरकलो, म्हणलं वर कुठशी घे बघावं. वर सरकलो, वरच्याला फोन लावला, म्हणलं साहेब काय अडचण? ते म्हणले पाटील वरूनच आदेश आहेत, जाऊ द्या. म्हणलं मग आणखीन वर सरकलो थोडं. मी वर सरकायला मागं पुढं बघतच नाही. कमिशनर साहेबाला सुद्धा विचारलं, ते म्हणले पाटील वरून आदेश आहेत. वर सरकवलं आणखीन थोडा, गेलं पुढं थेट गृहमंत्र्यापाशी गेलं, तिथून आदेश येते. काय गृहमंत्री पद चालवताय, काय जनतेविषयी तुमची भावना, काय द्वेष आहे तुमचा इतका? बरं झाला आता उघडा पडला, नसता तुमच्या चेहऱ्याकडे बघून लोक चलत होते. चांगला आहे, तुमच्या पोटातले सगळे विचार बाहेर पडले आणि समाज तरी खुश झाला, समाज तरी हुशार झाला. मराठा समाजासह इतर समाजाचे बांधव हुशार झालेत की हो आपल्याला सुद्धा असंच करू शकतेत म्हणून. जे शिप्यावर गुन्हे का? त्यांचे अमित शहासाहेब संभाजीनगरला आले होते आणि अमरावतीला का यवतमाळला मोदी साहेब आले होते. मला इकडं मराठे फुलं टाकते, तिकडं पडले नाहीत, मग मी काय करू त्यांच्यावर? पडले नाहीत मी करू काय त्यांच्यावर? नाही पडले टाका ना, दोनचा ट्रक आणून होता त्यांच्यावर वरून. आम्ही काय नको म्हणलो का? इतकी जळाव वृत्ती. मराठ्यांच्या पोराने रॅल्या काढल्या, ते गुन्हे दाखल. आता इथून मागं झोपले होते का? नुसता द्वेष. कशासाठी? 10% घे म्हणा नाही तू गुतू मला. झोपेते साहेब तुम्ही, ते भ्रष्टाचारी होते म्हणून बेलेन तुमच्याकडे आले. भोपाळमध्ये मोदी साहेब म्हणले अजित पवार साहेबांचा 70,000 घोटाळा बाहेर काढल्यावर काय होईन, एवढंच म्हणले. हे दुसऱ्याच दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री झाले, आता झाले स्वच्छ. एकाचा रुपया नाही घेतलेला या आंदोलनात माझ्या मराठ्यांचे कष्टाचे पैसे आहेत. माझ्या मराठ्यांनी आंदोलन चालवलंय, तुमच्यासारखं जनतेचं रक्त पिऊन कमवलेली प्रॉपर्टी नाही आमची. माझा समाज घाम घालतो, रात्रंदिवस कष्ट करतोय, याच्यात कोणीच नाही. यासाठीच काय काही नेमा तुम्हाला सापडूच शकत नाही याच्यात काहीच. या आंदोलनाच्या मागे कोणीच नाही, फक्त मराठा समाज आहे. मला भेटायला निघाले
यांना वाटलं ती इडी बिडी लावली म्हणजे हे भीन मी भेत असतोय मी जर मला जर जेलमध्ये टाकलं ना मी कायद्या कायद्या मोर्चाकडेच असतो जेलमध्येच पण सोडितच नसतो आतल्या मराठ्यांच्या कायद्याला मी शिकीन आरक्षणात तो या कामाला नाही येणार त्याला सांगन पण तो या चुलत्याचं कामाला येईन चल मोर्चाकडं आपण दोघं त्याला अपोषणला बसेन मी आत बसन आतमधले कैदी मुस्लिम बांधवाचे असले ते माझ्याकडूनच होणार आहेत वंजारी बांधव धनगर बांधवाचे जर कैदी असले ते पण माझ्याच पार्टीत बारा बलुतेदारांचे पण माझ्याकडूनच यावले वलेचे सोडून सगळे आपल्या पार्टीत सुट्टी नाही देणार काहीही प्रयोग करा सुट्टी नाही देणार आणि मला अटक केल्यावर या आग्यामुळे गप बसणार आहे का मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतोय म्हणून तुम्हाला एवढी पोटजळी देवेंद्र फडणवीस साहेब आमचेच मराठ्यांचे मंत्री आणि आमदार माझ्या विरोधात घालायला लागले असू द्या तुम्ही मला हरायचं ठरवलंय तुम्ही लय चूक करताय जीवनातली सगळ्यात मोठी फडणवीस साहेब मी तुम्हाला हरत नसतो फक्त माझ्या शरीरानं मला साथ द्यावी उपोषणामुळे देत नाही तुम्ही कसे आरक्षण देत नाही तेच मी पण बघतो राग तर एवढा येतो की खूप 17 दिवस उपोषण सुरू होतं पोटात काय नव्हतं मला सांगा बरं का मी कायद्याचं पालन करतो ते वाजल्यावर किती वाजत येत का ते सांगा त्याने ते वाजण्याचं मध्ये घातलंय आता हे वाजत आहे ते वाजत आहे तुम्ही 10च्या नंतर सभा घ्या मग सांगतो तुम्हाला मी आमच्यावर जे जे गुन्हे दाखल झालेत ना आता त्याचा हिशोब होणार आहे सगळा आता आमच्यामुळं ट्रॅफिक जाम होती त्यांच्यामुळं होती त्या टायमाला होतात का गुन्हे दाखल बघतो ना आता कसं काय करीत नाहीत ती गृहमंत्र्याकडेच बघतो खालच्या पोलिसाकडे नाही त्याला सोडतच नाही आता त्याने कार्यक्रम लावला आहे सगळा थोडे दिवस हे पद म्हणा जास्त रग दाखवू नका त्या पदाची चाललं आता जवळ आलंय मराठ्यानेच घराघरातून फॉर्म भरलाय 12 मतदान पडले खासदार तुम्ही बसा घरी आता ज्याचा वाडा मोठा तोच खासदार आता इथं गेलं फडा आता बस टकोऱ्यावर घेऊन मशीन बस डांबरीवर रात्रीत आता आता कुठं रात्रीशी ऐका केंद्रावर रात्रायला जागा शाळात वावरात रात्री मराठ्याच्या आता मराठी जर उचल म्हणले तर कुठं ठुशीन मग नेऊन बस स्टँडात ठेवतो का तो डाव टाकतो मराठी प्रति डाव टाकते मी सांगितलं होतं मराठीला नादी लागू नका तुम्ही यांचा डाव सुधरत नाही चांगल्या चांगल्याला यांचं डोक्यात घेतलं तर आयुष्यभर गुलाल लागून देत नाही ते एखाद्याला त्यांचे डावच इतके काय मराठ्यांच्या पोराचं वाटलं राग तर एवढा येतो 17 दिवसाचं उपोषण केलं बोललं का नाही बोललं मला माहित नाही त्याच्यात लक्षात येत नाही माणसाला काय झालं चिडचिड होती विधानसभेच्या पाटलावर म्हणले आई बहिणीवरून बोलला माहित नाही त्याच्यात काय होत काय नाही तुम्हाला उपोषण नाही कळायचं फडणवीस साहेब उपोषण कशाला म्हणतात तुम्हाला अनुभव घ्यायचा असला 1-8 दिवस माझ्या शेजारी येऊन बसा उपोषण करायला मग तुम्हाला कळण कुंकुम कुंकुम धुर निघतो ती कळायचं सुद्धा ना तुमची ढेरी सुद्धा मागच्या बाजूला येईन काहीच करायची गरज नाही यावगा फिवगा काही नाही ढेऱ्या कमी करायचं औषध माझ्याजवळ फक्त माझ्या शेजारी बसा कशा उलट होत्यात बघा तुम्ही बोलताना गोड लागतं इथं रक्त जाळावं लागतं तेव्हा जात मोठी होती तुमच्यासाठी लोकांच्या मतावर मोठे होणारे आम्ही नाहीत आणि म्हणे आई बहिणीवर बोलले बरं ठीक आहे त्याच्यात काही कळत नाही लक्षात नाही तुम्हाला जर एवढं लागलं आई बहिणीवरून बोलल्यालं तर माझ्या अंतरवालीच्या माता माऊलींच्या डोक्याच्या चिंदड्या चिंदड्या झाल्या त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला ती आई बहीण दिसली नाही का तेव्हा ती तुमची घरातली ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही राज्य चालवायला तुम्ही निघालात स्वतःच्या घरातली आई बहीण आणि राज्यातल्या जनतेची माता माऊली आई बहीण नाही वारे राज्य चालवणारे स्वतःची पाठ मिरून घेणार जनतेच्या जीवावर पद भूषविणार आणि त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसणार तुमच्या घरातली ती आई आणि आमच्या आई बहिणीचे डोके बंदुकीच्या दस्त्याने फोडले गेले 34-34 टाके त्या डोक्यात पडले फडणवीस साहेब तेव्हा तुमचा
छत्रपतींचा विचार कुठं गेला होता? तवा नाही काय बहीण दिसली, 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी घुसली, ती गोळी काढताना 1.5 लिटर त्या लेकराच्या पायातून पडली गाल. फडणवीस साहेब तुम्हाला त्यावेळेस नाही काय बहीण आठवली, तुमची ती आई बहीण आणि आमच्या आई बहिणीला विचारतच नाही, आम्हाला प्रतिष्ठा पण नाही. वारे राज्य चालवता आणि कायदा आम्हाला शिकवताय. आमच्या लेकराच्या पोटात गोळ्या शिरल्यात, लिलावती हॉस्पिटलमध्ये सुद्धा निघल्या नाहीत. आत्ताही 15-15 गोळ्या त्या शरीराच्या पोटात. तेव्हा कुठं तुमची माणुसकी गेली होती? आमच्या काही माता मावळ्यांच्या गुडघ्यात गोळ्या शिरल्यात, ती आत्ताही बाजार झोपून आहे. तिला नाही शेतात जात आहेत, तिच्या संसाराचा वाटोळा तुमच्यामुळे झालाय. ती नाही काही बैल वाटली तुम्हाला? 350 माझ्या मराठा बांधवाने आत्महत्या केल्यात. आमच्या आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू पुसलंय, त्यांचा संसार उघड्यावर आलाय. फडणवीस साहेब तुम्हाला तिथं आई बहीण नाही दिसत का? तुमची ती आई बहीण आणि आमची ती नाही. बघू तुम्ही सुद्धा किती नडताय ते, तुम्हालाही मराठ्यांना खेटायचं लक्षात ठेवा. आमच्या आई बहिणीवरती हात उचलता आणि ज्या पोलिसांनी हात उचललाय त्यांना तुम्ही बढत्या दिल्यात. वारे गृहमंत्री मराठ्यांचे नादी लागायला निघालात. तुम्ही आमच्या नादाला नका लागू. मी रात्री माहिती घेतली, जेवढ्या पोलिसांना निलंबित केलं होतं त्यांना सगळ्यांना बढती दिली. यांनी हे राज्य चालवायला निघालेत आणि आई बहिणीच्या भाषा आम्हाला शिकवणार? आमच्या आई बहिणीला आत्ताही चालता येत नाही. एक माता माऊली तिथं 4 महिन्याचा लेकरू घेऊन बसली होती, तिच्या डोक्यात चिटा घातल्यात, बंदुकीचे दस्ते मारलेत. त्या आईचं रक्त त्या 4 महिन्याच्या लेकराच्या डोक्यावर पडत होत, पूर्ण रक्तानं माखलं लेकरू ते. फडणवीस साहेब त्यात तुम्हाला आई नाही दिसली का? आम्हाला आई बहिणीच्या भाषा शिकवायला लागलात, याचा हिशोब होणार आहे. तुम्हाला आई मराठ्यांना सांगतो, आपल्या आई बहिणीच्या अंगावर पडलेले वळ विसरू नका. त्या वळाची आठवण यांना करून द्यायची. आपल्याही जातीला प्रतिष्ठा आहे, आपल्याला इज्जत आहे. हे जर हुकुमशाही करणार असले याचा सूड आपल्याला उगवावा लागणार आहे. यांना सुटली नाही द्यायची. आपले लोक आपल्या विरोधात घालायचे, मत आपले घ्यायचे, सत्ता आपल्या जीवावर भोगायची आणि या सगळ्या पक्षांना एकत्र यायचं आणि विरोधात आपल्या रान उठवायचं. यासाठी माझ्या विरुद्ध नेमली. सगळे पक्ष एकत्र आले आणि सगळ्यांनी एक मतानं मंजुरी दिली. वा, काय करणार तुम्ही? अटक. फडणवीस साहेब असते धंदे बंद करा. सत्तेचा गैरवापर करून समाजाची नाराजीवर अंगावर लाट घेऊ नका. तुम्हाला माघात पाडतील मराठे माघात. नवीन डाव पोलीस बांधव कमी केले, मला नाही गरज, मला संरक्षणाची गरज नाही. 8 दिवसापासून वेगळे मॅसेज कोण शुक्ला मॅडम आहेत त्यांच्या मार्फत गड फडणवीसांनी पाठवले. आम्हाला पण माहीत होतं, तुम्हाला वाटत असाल तुम्ही हुशार आहेत. माझं जसं तुम्हाला माहीत होतं तसं तुमचंही मला माहीत होतं. माझ्या जवळचे 4 फोडले असतील, ते माहिती पुरवत असतील. तुमचंही मला माहिती आहे, तुम्ही पैशानं लोक जिंकले असतील, पण मी मनातून तुमच्या शेजारचे लोक जिंकलेत. ते रात्रंदिवस तुम्ही काय करताय मला सांगतायत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आणखीन सांगतो, माझ्या नादाला लागू नका. यासाठी सगळ्यात जास्त मंत्री तुमचे गुतणार आहेत, त्यांनीच सगळ्यात जास्त संपर्क मला केलाय, बाकीच्यांनी नाही. बघूयात आता पुढं पुढं काय होतंय. तुम्ही तर खोटा अहवाल त्याच दिवशी बनवलाय हेही आम्हाला माहिती. फक्त हे नाटक आहे चौकशीचं. तुम्ही मराठ्यांवर किती अन्याय करणार आहेत हेही माहिती आहे, पण तुमचे दिवस सुद्धा थोडे आहेत. मराठ्यांचे आमदारांमंत्री विरोधात घाला,
चार दोन माकडं ते बोलायला लागले, तुम्ही कशाला निवडून देतात त्यांना? डोक्याला ताण, हे गचपाणी कुठून आणले तुम्ही? आपल्या लेकराचं वाटोळं करायला तुम्ही देता यांना निवडून? पिढ्या बरबाद व्हायला लागल्या आमच्या, है का अधिकाऱ्याचा टक्का? बघता का नाही कधी कार्यालयाला जाता का नाही? इथून तिथून सगळ्या जातीचं वाटोळं होऊन बसलं ना, केंद्रीय कॉलेज मिळायला तयार आहेत ना, अधिकारी बनायला तयार आहेत, नोकऱ्यातला सगळा टक्का कमी होऊन बसला, आणि हे तुम्ही निवडून दिलेले जाती कोण बोलायचे तर नेत्या कोण बोलायला लागले? मी बोललो कोणाला? नेत्याला, पक्षाला। माझ्या येऊन माझ्या समाजाच्या विरोधात कोण उठलं? मराठ्याचे आमदार आणि मंत्री। म्हणजे तू त्या जातीचा, मी त्या जातीसाठी भांडतोय, तू ही आरक्षण घेणारी, नोकरदार मराठाही घेणारी, व्यावसायिक मराठा, शेतकरी मराठा, कष्टकरी मराठा सगळेच घेणारे, आता राजकारणी मराठा पण घेणारे, तो बोलतो कोणाकडून? नेत्याकडून। का? आमच्या नेत्याला बोलला, आमच्या पक्षाला बोलला। तो अपक्ष आहे का जाती? नेत्यालाच बाप मानायचं का? जातीला बाप नाही मानायचं का? ही जातीनं तुला मोठं नाही केलं का? जातीकडून बोलायचं शिका। आणि तुम्हालाही सांगतो, आता लेकर डोळ्यासमोर ठेवा जरा, लेकराच्या भविष्यासाठी लढा शिका। बध झाला यांना मोठा करायचा, आता खूप मोठं केलं तुम्ही यांना, आता तेच आपल्या मुळावर उठलेत, आपल्याच जीवावर दादागिरी करते सगळ्या दुनियात। आता तुमच्या पुढं आणि माझ्या पुढं एकच पर्याय, आपल्याला आपलं आरक्षण मिळवायचं। मी शब्द देतोय तुम्हाला, मला जेलमध्ये बी टाकलं, मान बी कापून नेली, मी मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय माघाटाला तयार नाही, हटणार सुद्धा नाही। जेलमध्ये जरी सोडलो ना, आरक्षण घेतल्याशिवाय सुटते नाही। मी तुमच्या बळावर लढतोय, तुमच्या पाठबळावर लढतोय, मराठ्यांच्या घराघरातले लेकरं गोरगरिबांचे मोठे व्हावेत म्हणून संघर्ष करतोय। तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची मला गरज आहे। सगळे एक जीवानं एकजूट राहा, राजकारण्यांसाठी आपल्यात फूट पडू देऊ नका, नसतं आपल्याच पिढ्यांना पिढ्या लेकराचं वाटलं होणार आहे। तुम्ही सावध राहा, आता बेसावध राहू नका। आता जर पुन्हा पुन्हा असंच करायचा प्रयत्न केला, दुसराही डाव रचायला सुरुवात आहे, पोलीस कमी करून त्यांना आजूबाजूला न ठेवता दोन दोन तीन तीन किलोमीटरवर लांब ठेवायचं, वरचे आदेश, वरचा बसलेला माणूस तो बी असा आहे डेंजर, गृहमंत्री नाही का? आपलं ते लेकरू जन्माल्यावर नसतं पाचीचा कार्यक्रम, लेकराचं नाव ठेवते त्या दिवशी पाचवी, तुमच्याकडे का ठेवते? अरे पाचीला ठेव, तुमच्याकडे लेकर होत नाही काय, बोलत नाही काय तुम्ही? पाचीला ठेवतेत ना ते, काय म्हणते माहिती का? आपण आत्या आणतो मग, आणि त्या आत्या कानं फुकीती आणि नाव ठेवते त्या पोराचं, त्या भूमिकेत फडणवीस साहेब सध्या पोलिसाची कानं फुकीती आत्या, करा गुन्हे दाखल, करा गुन्हे दाखल, आत्याच्या भूमिकेत सध्या। अरे आत्या नवीन डाव चालू केला, मागं पुढं पोलीस लांब ठेवायची दोन दोन किलोमीटरवर, काय गरज नाही म्हणून, आणि भाजपच्या कार्यकर्त्या कोण हल्ला घडवून आणायचा। बहा गृहमंत्री, ये बरं म्हणा त्याला गाडीच्या पुढं, मग दाखवतो तुला, तू नुसता गाडीच्या पुढं हिमा येते कोण कार्यकर्ता आहे त्याला म्हणा, तू महाराष्ट्रात कोणत्या कोपऱ्यात? हे लोन खूप पसरलंय एकट्या फडणवीस साहेबांमुळं, मोदी साहेबाचा हा कार्यक्रम फक्त फडणवीस साहेबांमुळंच व्हायला लागलाय, आणि अमित शहा साहेबांचा सुद्धा, कारण यांना सत्तेची एवढी मगरुरी आहे की फक्त जनतेच्या विरोधात हे वापरायला लागलेत। जनता उठली, जनतेने उठाव केलाय मग यांच्या विरोधात, त्याला नाविलाज आहे। हे होणार, फक्त तुम्हाला माझी विनंती, तुम्ही एकजूट फुटून देऊ नका, आरक्षण मिळवायचंय, काहीही झालं तरी मिळवायचंय। मी फडणवीस साहेबांच्या विरोधात एकही शब्द बोललेला नव्हतो। फडणवीस साहेब त्या महाजनांना गब्बास व्हा, माझ्या अंगावर याचा प्रयत्न करू नका म्हणा, ते तर बोलता बोलताच म्हणून गेले, ते म्हणते जरंग्या पाटात लय लाड केले आम्ही, मग तो काय लाड केले वा, मग का कॉफी पाहिजे लिखतो मला खंदवार, पाळणा बांधून दिला, झोका देतो का तुम्हाला? तो केलंय काय? तूचा अंतरवालीला आला, फुकट आमचा चहा पिऊन गेला, 20 रुपयाची बाटली प्याला पाण्याची,
आमच्या घामाचे पैसे 23 रुपये आमच्यासाठी मोठे आहेत, तुझ्यासाठी तुझ्यासारखी गोरगरिबांच्या जनतेच्या पैशावरची वर पडलेली संपत्ती नाही आमची. आणि मग तुला लाड केली, आमच्या अंतरवालीतले खाल्लेले पोहे निघले तो दातातले आणखी गप्पात असे ठोकी देत. 3 करताय ते 15 रुपयाचा बेल्ट जात्रातला घेतलेला आणि ते चेडीवर वडी चलत आहे माया नादी लागायला लागले. ए ते गचपाने काय मान धामायचे, मग मी मला लावते ताळी. मी हे जातीचा प्रामाणिक, मी हे शेतकऱ्याचा पोरग, मला नाही सहन होत, मी खरं करतो आणि यांना खरं करायची नाही सवय. मी ओरिजिनल आहे, ओरिजिनल मराठ्यांसाठी काम करतोय. आम्ही खानदानी येत बदलत फिदलत नसतो. त्याला नादी लावायला लावू नका माया, नाही तर मागं लागेल मग त्याचे बी मी. फडणवीस साहेबाला आजच सांगतो. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.